नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे, मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32. अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी राहणाऱ्या 3 आरोपींकडनं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 6,30,000 रुपये किमतीच्या 7 मोटरसायकली जप्त केल्या आहेत आणि त्यांना जेरबंद करण्यात आले. याबाबत त्यांना पुढील कारवाईसाठी अहमदनगर MIDC पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या. अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या आहेत, त्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश उला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते. 30 जानेवारी रोजी गुप्त बातमीदाराकडनं मिळालेल्या बातमीनुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर गोसावी, संदीप पवार, रवींद्र कर्डिले, देवेंद्र शेलार, विशाल गवांदे, भीमराज खरसे, फुरकान शेख, सागर ससाने, रणजित जाधव, अमृत आढाव, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर यांनी विळदघाट इथे सापळा लावून राहुल विजय निकम, बंडू सुदाम बर्डे, अरुण बाळासाहेब धिरोडे या तिघांकडनं विविध कंपन्यांच्या 6,30,000 रुपये किमतीच्या 7 मोटरसायकली जप्त केल्या आहेत आणि त्यांना ताब्यात घेतल्या. पोलीस अधीक्षक राकेश ओला, उप अधीक्षक संपत भोसले, सोमनाथ वाघचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शावी शेख, C24 तास, संगमनेर.